सुधा मूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि सुप्रसिद्ध लेखिका आहे. त्यांचे काही सुविचार. नंबर एक, जीवन हे परीक्षा रूपी असते. इथे अभ्यासक्रम माहीत नसून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नाही. नंबर दोन, जीवन एक संघर्ष आहे. नंबर तीन, अंधारात बसण्यापेक्षा एक दिवा कधीही लावणे चांगलेच. नंबर चार, सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही कोणालाही खुश करू शकणार नाही. इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे आयुष्य जगणे अवघड होते. नंबर पाच, संवेदनशील लोकांना वास्तविक जग समजण्यासाठी वेळ अधिक लागतो. नंबर सहा, पैसा अशी गोष्ट आहे जी क्वचितच एकत्र होते आणि झाल्यास बहुधा लोकांना विभक्त करते. नंबर सात, कधीही संवेदनशील होऊ नका, असे लोक आयुष्यात खूप त्रास देतात. नंबर आठ, आम्ही आमच्या मुलांना जीवनात दोनच गोष्टी देऊ शकतो ज्या आवश्यक आहेत, मजबूत मुळं आणि शक्तिशाली पंख. त्याच्याने ते उंच भरारे घेऊ शकतात आणि स्वतंत्ररित्या आयुष्य जगू शकतात. नंबर नऊ, आयुष्यातील अनुभवाने सांगायचे की यश, पद, पुरस्कार, पैशापेक्षा चांगले संबंध आणि मानसिक शांती असणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर दहा, जेव्हा एखाद्याची फसवणूक होते तेव्हा तो माणूस गमावून बसल्यामुळे नाही तर एखाद्याला फसवणे सहज असते त्यासाठी नाराज होतो. नंबर अकरा, मुली मोठ्या झाल्यावर आईच्या चांगल्या मैत्रिणी होतात पण जेव्हा मुलं मोठी होतात त्यावेळी ते अनोळखी बनतात. नंबर बारा, एका आजीला दुसऱ्या आजीने भिजवता येत नाही, हे कार्य फक्त पाणीच करू शकतो. नंबर तेरा, आयुष्यात सर्व अडचणी आणि अपयशाला निमूटपणे सामोरे जावे. नंबर चौदा, प्रामाणिकपणा हे कुठल्या विशिष्ट वर्गासाठी नाही, कुठल्याही शाळेत शिकवलं जात नाही. प्रामाणिकपणा हा नैसर्गिकच असतो, तो नैसर्गिकरित्याच उमलत असतो.